In the last two lectures, we have completed some MCQs upon systematics of living organism. Now, in today's lecture, in part 3, we will discuss some more MCQs upon systematics of living organism. Now, see here, first one MCQ. Which group of fungi is called as imperfect fungi? Ite kay vicharle baga, which group of fungi is called imperfect fungi? Imperfect fungi he kunala which mantlela ahe. Tata has a correct option ahe. C. Deuteromycetes. आता हैला deuteromycetes ला imperfect fungi का असं म्हटलेले आहे कारण deuteromycetes जर कंसीडर केले तर ह्यांच्यामध्ये फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शन बद्दलच माहिती आहे म्हणजे आतापर्यंत जेवढा पण साइंटिस्ट ने सगळा रिसर्च केलेला आहे त्याच्यामध्ये deuteromycetes मध्ये फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शन बद्दलच कळलेला आहे त्यांच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन बद्दल काहीच समजलेलं नाही सो deuteromycetes हे जर कंसीडर केले तर ह्यांना इनपरफेक्ट फंजाय असं म्हटलं जातं म्हणजे ह्याचं करेक्ट आंसर काय सांगणार deuteromycetes नाव लक्षात ठेवा म्हणजे इनपरफेक्ट फंजाय आपण कोणाला म्हणतो deuteromycetes ला म्हणतो समजलं आता हा जो क्वेश्चन आहे तो 2019 CET ला विचारला गेला होता त्याच्यामुळे व्यवस्थित क्वेश्चन करून ठेवा इनपरफेक्ट फंजाय म्हटलं की deuteromycetes लक्षात ठेवायचं त्यानंतर सेकंड बघा ऑप्शन Which one of the following is an incorrect pair? आता ह्या मध्ये काही ऑप्शन्स दिलेलेत त्यामध्ये इनकरेक्ट पेअर कोणती आहे असं विचारलेले तर त्यामध्ये बघा हा सुद्धा जो क्वेश्चन आहे तो 2019 ला CET मध्ये विचारला गेला होता तर त्यामध्ये बघा ऑप्शन्स काय काय आहेत तर थ्री किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन थ्री किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ही कोणी दिलेली आहे तर हॅकेल दिलेली आहे बरोबर आता हे सेंटेन्स बरोबर आहे कारण इथं काय विचारलं तर इनकरेक्ट कोणता आहे पेअर आता थ्री सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ही हॅकेलनेच दिलेली आहे पण इथं थ्री डोमेन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जर कन्सिडर केली तर थ्री डोमेन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ही ॲडॉल्फ मेयरने दिलेली नाही तर कोणी दिलेली आहे तर काल वोस या नावाच्या सायंटिस्टने दिली आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन जर सांगायचं म्हणलं तर बी ऑप्शन हा करेक्ट आहे म्हणजे ॲक्च्युली थ्री डोमेन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन हे कोणी दिलेली तर काल वोल्सने दिलेली आहे ॲडॉल्फ मेयरने दिलेले नाही फाय किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ही आर एच विटाकरनेच दिलेली आहे टू किंगडम सिस्टीम ही काल लिनियसनेच दिलेली आहे पण हे लक्षात ठेवा की थ्री डोमेन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन जी आहे ती काल वोल्सने दिलेली आहे हा सुद्धा क्वेश्चन 2019 CET ला विचारला गेला होता म्हणजे आन्सर काय सांगणार तर थ्री डोमेन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ॲडॉल्फ मेयरने दिलेली नाही म्हणून हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे तर कोणी दिली आहे काल वोल्सने दिलेली आहे लक्षात आलं त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट शोन बाय अ व्हायरस आता ह्यातलं कॅरेक्टर व्हायरस दाखवत नाहीत कोणतं कॅरेक्टर आहे की जे व्हायरस दाखवत नाही आता ऑलरेडी आपण थेअरीमध्ये व्हायरस स्टडी केला आहे बरोबर व्हायरसेस कसे असतात बघा ऑप्शन काय आहेत तर दे आर युनिसेल्युलर व्हायरस कसे आहेत असेल्युलर आहेत बरोबर कारण आपल्याला माहिती आहे की व्हायरस हे सेलनी बनलेलेच नसतात दे आर असेल्युलर म्हणून त्यांना असेल्युलर म्हटले म्हणजे हा करेक्ट आहे म्हणजे हा व्हायरस दाखवतो आन्सर बरोबर किंवा दे कॅन बी क्रिस्टलाइज व्हायरसेस आपण क्रिस्टलाइज करू शकतो लक्ष येते का बघा व्हायरसेस आपण क्रिस्टलाइन करू शकतो त्यानंतर ॲक्टिव आउटसाईड द होस्ट बॉडी आता नेहमी लक्षात ठेवा जे पण व्हायरसेस आहेत त्या होस्ट बॉडीच्या बाहेर ते इनॲक्टिव असतात हे लक्षात घ्या म्हणजे इथं आन्सर काय सांगणार तर आन्सर सी आहे म्हणजे इथं काय विचारलं तर विच वन ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट शोन बाय व्हायरस नॉट शोन बाय व्हायरस विचारले म्हणजे हे ॲक्टिव आउटसाईड द होस्ट बॉडी हे व्हायरस दाखवत नाहीत नेहमी लक्षात ठेवा जे पण काही व्हायरस असतात ते होस्ट बॉडीच्या आतमध्ये गेल्यानंतरच ते ॲक्टिव बनतात बॉडीच्या बाहेर होस्टच्या ते इनॲक्टिव्ह असतात म्हणून सी ऑप्शन हे करेक्ट आहे आता हा क्वेश्चनसुद्धा CET 2018 विचारला गेला होता महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्यानंतर नेक्स्ट बघा सिलेक्ट द करेक्टली रिटर्न सायंटिफिक नेम ऑफ मँगो विच वॉज फर्स्ट डिस्क्राईब बाय कार्ल लिनियस बघा सगळ्यात पहिल्यांदा कार्ल लिनियसने जे डिस्क्रिप्शन दिलं होतं मँगोचं तर त्याचं काय व्यवस्थित नाव दिले मँगोला त्यांनी विचारलं इथं तर त्याचा आन्सर काय सांगणार तर मँगीफेरा इंडिका लीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे मँगीफेरा इंडिका लीन आता नेहमी लक्षात ठेवा हा क्वेश्चन नीटला विचारला गेला होता नेहमी लक्षात ठेवा मँगीफेरा इंडिका मँगीफेरा हा मँगोचा जीनस आहे आणि इंडिका ही स्पीसीज आहे नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस कोणत्याही सायंटिफिक नाव लिहिलं जातं कोणत्याही स्पीसीजचं तर त्यावेळेस त्यांचं जो कोण सायंटिस्ट आहे तर त्याचं शॉर्टमध्ये नाव लिहिलं जातं पुढे कळते मग हे लीन
हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे मँगीफेरा इंडिका लिन कार्लस लिनियसनी ही डिस्क्राईब केली होती स्पीसीज किंवा आयडेंटिफाय केली होती. लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट बघा, इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन विच वन ऑफ द फॉलोईंग इज नॉट अ कॅटेगरी. आता इथं काय विचारलं आहे की ह्या अख्ख्या सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये ह्यातली कॅटेगरी कोणती नाही आहे. आता कॅटेगरी म्हणजे आपल्याला माहिती आहे की किंगडम ही एक कॅटेगरी झाली, सिरीज पण ही कॅटेगरी झाली, जीनस पण कॅटेगरी झाली. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय सांगणार? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अँजिओस्पर्मी. अँजिओस्पर्मी ही कॅटेगरीमध्ये येत नाही. कळते? किंगडम, सिरीज, जीनस, फॅमिली हे सगळं कॅटेगरीमध्ये येईल, पण अँजिओस्पर्मी अशी तुम्ही कॅटेगरी कुठली ऐकलेली नाही आहे आत्तापर्यंत. बरोबर? म्हणजे ऑप्शन काय आहे? सी, अँजिओस्पर्मी. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, प्रोटिस्टा डिफर्स फ्रॉम मोनेरा इन हॅविंग. आता हा जो क्वेश्चन आहे तो ए आय एम्स एम्सला क्वेश्चन हा विचारला गेला होता. तर ह्याचा आन्सर काय सांगणार? प्रोटिस्टा मोनेरापासून कसा डिफर होतो, तर साधा सोपं लॉजिक लावायचं बघा. आता इथे जर आपण कन्सिडर केलं तर बघा, मोनेरा जर कन्सिडर केला तर हा प्रोकॅरियोटिकमध्ये येतो. बरोबर? आता प्रोकॅरियोटिकमध्ये येतो म्हणजे वेल डिफाईन न्यूक्लियस नसणारे. कळते? आता जिथं सेलला न्यूक्लियसच नाही तिथं न्यूक्लियर मेम्ब्रेन असेल का रे? नसणार आहे. प्रोटिस्टा जर कन्सिडर केला तर हा युकॅरियोटिकमध्ये येतो, म्हणजेच इथं न्यूक्लियर मेम्ब्रेन असणार आहे. कळते? म्हणजे इथं काय विचारलं आहे? प्रोटिस्टा डिफर फ्रॉम मोनेरा, तर ह्याचं आन्सर आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. असं थोडंसं लॉजिक लावायचं. कळलं का? म्हणजे साधं सोपं आन्सर आहे, जर मोनेरा असेल तर तिथं प्रोकॅरियोटिक सेल आहे म्हणजे न्यूक्लियस नसणार आहे. वेल डिफाईन न्यूक्लियस नसला की न्यूक्लियर मेम्ब्रेन नसणार आहे, म्हणून मोनेरा हा प्रोटिस्टापेक्षा वेगळा ठरतो. का? तर न्यूक्लियर मेम्ब्रेन मोनेरामध्ये नाही आहे, प्रोटिस्टामध्ये आहे. कळलं? असे कॅरेक्टर लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, ब्रांच कनेक्टेड विथ नोमेनक्लेचर आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन. बघा, अशी ब्रांच जी कुणाशी कनेक्टेड आहे, तर जिथं नोमेनक्लेचर पण केलं जातं, म्हणजे नाव दिलं जातं स्पीसीजला, आयडेंटिफिकेशन केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं, तर अशा ब्रांचला काय म्हटलं जातं असं विचारलं आहे. आता हा क्वेश्चन इतका महत्त्वाचा आहे, बघा किती वेळा विचारला आहे, गेलेला आहे सी पी एम टी क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला आहे, त्यानंतर ॲमो मेडिकल एक्झाम जी आहे 2000 किंवा केरळा पी एम टीमध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. तर इतका महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर आता बघा, कोणत्या ब्रांचला, जिथं ज्या ब्रांचमध्ये नोमेनक्लेचर आयडेंटिफिकेशन आणि क्लासिफिकेशन केलं जातं, ती कोणती ब्रांच आहे? तर आपल्याला माहिती आहे की टेक्झॉनॉमी. बरोबर? टेक्झॉनॉमी ही अशी ब्रांच आहे जिथं एखाद्या स्पीसीजचं नोमेनक्लेचर केलं जातं, म्हणजे त्यांना नाव दिलं जातं, सायंटिफिक नेम दिलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं आणि क्लासिफिकेशन केलं जातं. हे टेक्झॉनॉमी ही ब्रांच लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, द करेक्ट सिक्वेन्स ऑफ टेक्झॉनॉमिक हिरार्ची इज. आता इथं काय विचारलं आहे, तर टेक्झॉनॉमिक हिरार्चीचा करेक्ट सिक्वेन्स काय, हा क्वेश्चन सीईटी 2018 विचारला गेला होता केरळाच्या. बघा, आता करेक्ट सिक्वेन्स टेक्झॉनॉमिक हिरार्चीचा जर कन्सिडर केला, तर करेक्ट सिक्वेन्स आपण कसं म्हणतो, तर लोएस्ट टू हायेस्ट आपण जातो, म्हणजे स्पीसीजपासून ते किंगडमपर्यंत जाणार आहे. बरोबर? माझा करेक्ट ऑप्शन जर द्यायचा म्हटला तर बी आहे, म्हणजे स्पीसीज आधी येतं, त्याच्या आधीवरती जीनस येतं, नंतर फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम आणि किंगडम. म्हणजे ऑप्शन कोणता आहे? बी हा ऑप्शन करेक्ट सिक्वेन्स आहे टेक्झॉनॉमिक हिरार्चीचा. बरोबर? स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम आणि किंगडम, अशा प्रकारे आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतो. खालून वरती जायचं नेहमी, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन अ टॅक्झॉनॉमिक हिरार्ची द नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टर विल इन्क्रीज ॲज वी गो फ्रॉम. बघा, आता कॉमन कॅरेक्टर जर कन्सिडर केले तर कुठून कुठे जातात असं त्यांनी विचारले. तर साधा सोपा आन्सर आहे, किंगडम टू स्पीसीज जर आपण गेलं तर हळूहळू कॉमन कॅरेक्टर काय होतात, इन्क्रीज होत जातात. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, एखादा आपण एक्झाम्पल घेऊ ॲनिमल्सचं. बरोबर? आता किंगडम ॲनिमल, फॉर एक्झाम्पल आपण इलिफंटच्या स्पीसीज घेतल्या, तर त्यामध्ये किंगडम इलिफंटचा ॲनिमलिया येणार आहे. बरोबर? आता भरपूर साऱ्या इलिफंटमध्ये पण वेगवेगळे हे असणार आहे, किंवा मॅमल्स जर घेतले तर त्याच्यामुळे हळूहळू स्पीसीजमध्ये काय होत जाणार आहे, तर कॉमन कॅरेक्टर दिसून येणार आहेत. बरोबर? मग किंगडम टू स्पीसीज जर आपण आलो तर हळूहळू कॉमन कॅरेक्टर काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, सीईटी 2016 विचारला गेला होता. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, द सायंटिस्ट हू क्रिएटेड द ग्रुप प्रोटिस्टा फॉर बोथ युनिसेल्युलर प्लांट अँड ॲनिमल. बघा, आता कोणता असा सायंटिस्ट आहे ज्यांनी ग्रुप प्रोटिस्टा हा युनिसेल्युलर प्लांट आणि ॲनिमलसाठी तयार केलेला आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए हॅकेल. नाव लक्षात ठेवा, ए हॅकेल नावाच्या सायंटिस्टने ग्रुप क्रिएट केला होता, ज्याच्यामध्ये प्रोटिस्टामध्ये दोन्ही त्यांनी युनिसेल्युलर प्लांट आणि ॲनिमल्स टाकले होते. आता हा सुद्धा क्वेश्चन 1982 किंवा एम्स एक्झाममध्ये हा विचारला गेला होता. त्यानंतर नेक्स्ट बघा,
अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑफन कन्सिडर कनेक्टिंग लिंक बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. बघा, असा कोणता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ज्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं प्लांट आणि ॲनिमलमधला? तर कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? तर असा ऑर्गॅनिझम जो दोन्ही कॅरेक्टर दाखवतो, प्लांटचे पण आणि ॲनिमल्सचे. तर असा कोण आहे? तर त्यामध्ये ऑप्शन दिले आहेत, मोनोसिस्टिस आहे, पॅरामिशियम आहे, युग्लिना आहे, अँटेमॉयबा आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर जर द्यायचं म्हटलं तर युग्लिना. आता युग्लिनाला कनेक्टिंग लिंक का म्हटलेलं आहे प्लांट आणि ॲनिमलमधलं? तर साधं सोपं आहे बघा, युग्लिना जो आहे तो पाण्यामध्ये राहतो, लक्षात ठेवा नेहमी. युग्लिना हा वॉटरमध्ये सापडतो जर सनलाईट प्रेझेंट असेल. बघा मी काय म्हणते, युग्लिना हा असा आहे की जर सनलाईट प्रेझेंट असेल तर तो फोटोसिंथेसिस करतो. आता फोटोसिंथेसिस हे कॅरेक्टर कोणाचे? प्लांटचे. बरोबर, म्हणजे युग्लिना सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये फोटोसिंथेसिस करतो. जर सनलाईट ॲबसेंट असेल, जर त्याला सनलाईट मिळलीच नाही, तर मात्र तो काय करतो, आजूबाजूचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत वॉटरमध्ये त्यांच्यावरती तो फीड करतो, म्हणजे त्यांना खातो. मग हे जे कॅरेक्टर आहे ते ॲनिमल्सचे. बरोबर, म्हणून युग्लिना हे दोन्ही कॅरेक्टर दाखवतो, प्लांटचे पण दाखवतो आणि ॲनिमल्सचे पण दाखवतो. म्हणून युग्लिनाला काय म्हटलेलं आहे, कनेक्टिंग लिंक म्हटलेलं आहे प्लांट आणि ॲनिमलमधलं. आता हा सुद्धा क्वेश्चन जिपमर जे एक्झाम आहे 1985 किंवा 1998 पण हा विचारला गेला होता, किंवा AFMC 1997. AFMC म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज ज्याला म्हटलं जातं, म्हणजे जे मिलिटरीसाठी जे डॉक्टर्स लागतात त्यासाठी ही एक्झाम असते. तर त्या मेडिकल कॉलेजमध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. म्हणजे बघा किती क्वेश्चन सोपे असतात, ह्याचे आन्सर पण सोपे असतात. हे सगळं तुम्हाला बेसिक आहे, म्हणजे 11वी 12वी जर तुम्ही व्यवस्थित स्टेट बोर्ड थेरी जर वाचली तर हे सगळे आन्सर तुम्हाला येतील, किंवा 90% तुम्ही कवर करू शकता CET नीट लेवलचे क्वेश्चन्स. कळते, म्हणजे त्याच्यामुळे थेरी व्यवस्थित करा. लक्षात आलं आन्सर काय? युग्लिना. त्यानंतर नेक्स्ट बघा, वन ऑफ द मेजर कंपोनंट्स ऑफ सेल वॉल ऑफ मोस्ट फंजाई इज. आता इथं काय विचारलं आहे, इथं थोडंसं जरा ब्लर झाली इमेज. बघा, वन ऑफ द मेजर कंपोनंट ऑफ सेल वॉल ऑफ मोस्ट ऑफ फंजाईज, इथं काय विचारलं, इथं फंजाईचा सेल वॉल मेजर कंपोनंट कशाने बनलेला आहे? तर हा क्वेश्चन नीट जी फेज 1 एक्झाम होती 2016 हा क्वेश्चन विचारला गेला होता. तर नेहमी लक्षात ठेवा, फंजाईची जी सेल वॉल आहे ती कायटीनने बनलेली असते, हे लक्षात घ्या. फंजाईची सेल वॉल ही कायटीनने बनलेली असते, आणि कायटीन हे काय, एक टाईप ऑफ कार्बोहायड्रेट आहे, जे की आपण ज्यावेळेस फंजाईचे कॅरेक्टर स्टडी केले होते त्यावेळेस हे तुम्हाला सगळं सांगितलं होतं. लेक्चर आठवते का बघा, नसेल आठवत तर ते व्हिडिओ जाऊन बघा. तर हे इतकं महत्त्वाचे थेरी आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला नीट किंवा CET लेवलची पण एक्झाम तुम्ही 90% व्यवस्थित हे करू शकता, MCQ सॉल्व करू शकता. त्यासाठी थेरी तुम्ही रीड करा. बघा, वन ऑफ द मेजर कंपोनंट ऑफ सेल वॉल ऑफ मोस्ट फंजाईज, फंजाईचं सेल वॉल कशाने बनलेलं आहे, मेजर कंपोनंट काय आहे, तर त्याचं लक्षात ठेवा नेहमी, फंजाईचा सेल वॉल हा कायटीनने बनलेला असतो. आन्सर काय? कायटीन. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, विच वन ऑफ द फॉलोईंग इज रॉंग फॉर फंजाय. बघा, त्यातलंच दुसरी जी फेज झाली होती 2016, तर त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. तर काय विचारलं आहे बघा, विच वन ऑफ द फॉलोईंग इज रॉंग फॉर फंजाय, फंजायसाठी रॉंग कोणता आहे, हा क्वेश्चन नीट फेज 2 विचारला गेला होता. बघा, आता फंजायचे कॅरेक्टर आपल्याला माहिती आहेत, ते कसे असतात, दे आर बोथ युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. नेहमी लक्षात ठेवा, फंजाय युनिसेल्युलर पण असतात, मल्टीसेल्युलर पण असतात. दे आर युकॅरियोटिक, फंजाय हे कसे आहेत, युकॅरियोटिक आहे. हे तर रॉंग कोणता आहे फंजाईसाठी विचारले. तर ऑल फंजाय पजेसेस प्युअरली सेल्युलोजिक सेल वॉल. आता आत्ताच मी सांगितलं, फंजायचा जो सेल वॉल आहे तो कायटीनने बनलेला असतो. बरोबर, म्हणजे इथं आन्सर काय सांगणार आपण, तर सी जो ऑप्शन आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे, कारण इथं रॉंग स्टेटमेंट विचारले ना फंजायबद्दल. तर नेहमी लक्षात ठेवा, फंजायचा सेल वॉल हा कायटीनने बनलेला असतो, सेल्युलोजनी बनलेला नसतो. फंजाय हे हेटरोट्रॉपिक असतात, युकॅरियोटिक असतात, युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. म्हणजे रॉंग काय आहे, तर फंजायचा सेल वॉल हा कायटीनने बनलेला असतो, सेल्युलोजिक सेल वॉल बनलेला नसतो. कळलं? त्यानंतर नेक्स्ट वन बघा, लायकेन्स आर वेल नोन कॉम्बिनेशन ऑफ एन अल्गी अँड फंगस वेअर फंगस हॅज. बघा, आता लायकेन आपल्याला माहिती आहे, लायकेन हे कशाने बनलेलं आहे, तर अल्गी आणि फंजायचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस लायकेन बनतात. आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं पण होतं बघा थेरीमध्ये, जे लायकेन्स असतात त्याच्यापासून PH पेपर पण बनवला जातो. बरोबर, अल्गी आणि फंजायचं कॉम्बिनेशन आहे. लायकेन जे आहे ते रॉकवरती ट्रीवरती ग्रो होतात. बरोबर, ज्यालाच आपण दगड फूल वगैरे पण म्हणतो. तर हे जे
लायकेन आहे ते अल्गी आणि फंजायचं काय आहे तर सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे काय तर इथं अल्गी आणि फंजाय ज्यावेळेस एकत्र राहतात त्यावेळेस दोघांना त्याच्यापासून फायदा मिळतो म्हणून त्याला सिम्बायोटिक रिलेशनशिप असं म्हटलं जातं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा अल्गी आणि फंजायमध्ये सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे आणि त्यांच्यापासून मग ते लायकेन तयार झालेलं आहे. आता हा क्वेश्चन AFMC 2007 क्वेश्चन विचारला गेला होता. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग फॉर विरॉइड्स. आता व्हायरस आणि विरॉइड्स हे दोन्ही आपण स्टडी केलेले आहेत बरोबर, तर ह्याच्यामध्ये काय विचारलं तर विरॉइडसाठी कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे हे विचारलेले. तर बघा ऑप्शन काय आहे, दे कॉज इन्फेक्शन. आता विरॉइड्स हे इन्फेक्शन कॉज करतात म्हणजे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर देअर RNA इज ऑफ हाय मॉलिक्युलर वेट. आता नेहमी लक्षात ठेवा विरॉड ज्यावेळेस आपण स्टडी केला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की विरॉडचा जो RNA आहे त्याच्यामध्ये नेहमी लो मॉलिक्युलर वेट असतो. म्हणजे आन्सर काय सांगणार, बी हे रॉंग आहे विरॉडसाठी, कारण विरॉडमध्ये लो मॉलिक्युलर वेट RNA प्रेझेंट असतो. विरॉडमध्ये प्रोटीन कोट नसतो आणि स्मॉल असतो तो व्हायरसपेक्षा, हे बरोबर आहे बरोबर. हा क्वेश्चनसुद्धा नीट फेज 1 2016 क्वेश्चन विचारला गेला होता. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, विरॉड डिफर फ्रॉम व्हायरसेस इन हॅविंग. आता हा सुद्धा क्वेश्चन नीट 2007 विचारला गेला आहे. विरॉड व्हायरसेसपासून कसे वेगळे आहेत हा क्वेश्चन विचारला आहे. बघा त्याचं ऑप्शन काय आहे, DNA मॉलिक्युल्स विथ प्रोटीन कोट, DNA मॉलिक्युल्स विदाउट प्रोटीन कोट, RNA मॉलिक्युल्स विथ प्रोटीन कोट आणि RNA मॉलिक्युल्स विदाउट प्रोटीन कोट. आता नेहमी लक्षात ठेवा विरॉड जर कन्सिडर केले तर आपण विरॉड कुणाला म्हणतो की ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त काय प्रेझेंट असतो, RNA प्रेझेंट असतो. लक्ष येते का बघा, ज्यांच्यामध्ये फक्त RNA प्रेझेंट असतो आणि त्यांच्यामध्ये त्याच्या भोवती प्रोटीन कोट नसतो. म्हणजे ह्याचा आन्सर आपण काय सांगणार तर RNA मॉलिक्युल्स विदाउट प्रोटीन कोट हे त्याचं आन्सर आहे. हे व्हायरसमध्ये काय असतं तर RNA असतो पण त्याच्यावरती प्रोटीन कोट असतो, पण विरॉडमध्ये RNA असतो पण विदाउट प्रोटीन कोट असतो. हा फरक आहे दोघांमध्ये, व्हायरस आणि विरॉडमध्ये. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट. आता हा क्वेश्चन नीट 2018 विचारला गेला होता की ह्यातलं रॉंग स्टेटमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे करेक्ट कोणतं कोणतं आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा, सुडोपोडिया आर लोकोमोटरी अँड फीडिंग स्ट्रक्चर इन स्पोरोजुआज. आता हे सगळ्यात पहिलं जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे, कारण स्पोरोजुआमध्ये सुडोपोडिया हे लोकोमोटरी स्ट्रक्चर नसतं किंवा फीडिंग स्ट्रक्चर नसतं. मशरूम हे बेसिडिओमायसिट्समध्येच येतात. त्यानंतर सेल वॉल फंजायचा आणि प्लांटचा प्रेझेंट असतो. मायटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो बरोबर. म्हणजे हे खालचे जे 3 स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत, फक्त वरचा जो स्टेटमेंट आहे सुडोपोडिया तो रॉंग आहे. म्हणजे आन्सर काय येणार तर ए, सुडोपोडिया आर लोकोमोटरी अँड फीडिंग स्ट्रक्चर इन स्पोरोजुआज. हा क्वेश्चन नीट 2018 विचारला गेला होता. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. आता इथं बघा विचारले, बघा ह्यातलं कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही आहे, म्हणजे कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे असं विचारलेले. तर ह्याच्यामध्ये आन्सर जर सांगायचं म्हटलं तर अ म्युझियम हॅज कलेक्शन ऑफ फोटोग्राफ्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. नेहमी लक्षात ठेवा म्युझियममध्ये फक्त फोटोग्राफ्स नसतात बरोबर, त्यांच्या ड्राईड स्पेसीज किंवा डेड स्पेसीजसुद्धा कलेक्ट करून ठेवल्या जातात म्युझियममध्ये बरोबर, नुसतेच फोटोग्राफ नसतात. म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग आहे. कळलं. त्यानंतर हा कुठचा क्वेश्चन नीट 2013 विचारला गेला होता. त्यानंतर नेक्स्ट बघा, अ पर्सन हू स्टडीज अबाउट द ओरिजिन इव्होल्युशन अँड व्हेरिएशन इन प्लांट अँड ऑल्सो अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट इज कॉल्ड. बघा असा पर्सन ज्यांनी ओरिजिन इव्होल्युशन व्हेरिएशन प्लांटमधलं स्टडी केलेलं आहे तर त्यांना काय म्हटलं जातं असा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर जर सांगायचं म्हटलं तर क्लासिकल टेक्झॉनॉमिस्ट त्याला म्हटलं जातं. म्हणजे जो पर्सन ओरिजिन इव्होल्युशन व्हेरिएशन प्लांटमधलं स्टडी करतो किंवा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट करतो तर त्याला क्लासिकल टेक्झॉनॉमिस्ट असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन अ हिरार्चिकल सिस्टीम ऑफ प्लांट क्लासिफिकेशन विच वन ऑफ द फॉलोइंग टेक्झॉनॉमिक रँक्स जनरली एंड्स इन CEAE. बघा कोणतं असं टेक्झॉनॉमिकल रँकमध्ये आहे की ज्यांचं एंड CEAE ने होतो. आता ह्याचं करेक्ट आन्सर सांगायचं म्हटलं तर फॅमिली अशी आहे. म्हणजे बघा रोडोफायसी, फिओफायसी, त्यानंतर
क्लोरोफायसी हे जे सगळे आहेत तर हे फॅमिली आहेत. फॅमिली तर CEAE ने ज्यांचा एंड होतो तर हे फॅमिलीचा एंड होतो, हे लक्षात घ्यावा टेक्झॉनॉमिकल रँक्समध्ये. त्यानंतर इन बॉटॅनिकल नोमेनक्लेचर ऑफ प्लांट्स बघा काय दिलेले ऑप्शन, जीनस इज रिटन आफ्टर द स्पीसीज. बघा नेहमी ज्यावेळेस बॉटॅनिकल नोमेनक्लेचर दिलं जातं तर जीनस हा स्पीसीज नंतर लिहिला जातो का? नाही. बोथ इज जीनस अँड स्पीसीज द फर्स्ट लेटर इज कॅपिटल लेटर. बघा जीनस स्पीसीजचं कधीच फर्स्ट लेटर कॅपिटल नसतं, जीनसचं कॅपिटल असतं, स्पीसीजचं स्मॉल असतं. जीनस अँड स्पीसीज मे बी द सेम नेम. आता नेहमी लक्षात ठेवा, मागच्या वेळेसच मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं आधीच्या की बॉटनीमध्ये जीनस आणि स्पीसीजची दोन्ही सेम नावं नसतात, हे बॉटनीला नियम लागू नाही आहे, तो झूलॉजीला लागू आहे. बरोबर, मग ह्याचं करेक्ट आन्सर काय सांगणार? तर बोथ जीनस अँड स्पीसीज आर प्रिंटेड इन इटॅलिक, हे करेक्ट ऑप्शन आहे. होते दोन्ही जीनस आणि स्पीसीज हे नेहमी इटॅलिकमध्ये प्रिंट केले जातात. आणि जर हाताने आपण लिहिलं तर मी सांगितलं होतं तुम्हाला रूल्स बघा बायनॉमियल नोमेनक्लेचरचे, तर त्यांना खाली अंडरलाईन केलं जातं हाताने जर आपण लिहित असेल तर जीनस आणि स्पीसीजला. बरोबर, म्हणजे आन्सर काय? बोथ जीनस अँड स्पीसीज आर प्रिंटेड इन इटॅलिक. त्यानंतर नेक्स्ट वन, द स्मॉलेस्ट टेक्झॉन इज कॉल्ड. आता हा क्वेश्चन किती महत्त्वाचा आहे बघा, NCERT, त्यानंतर CET 2008, 2010-11 अशा कितीतरी वेळा हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. बघा द स्मॉलेस्ट टेक्झॉन इज कॉल्ड, सगळ्यात स्मॉलेस्ट टेक्झॉनला काय म्हटलं जातं? तर माहिती आहे आपल्याला स्पीसीज हे सगळ्यात स्मॉलेस्ट टेक्झॉन आहे आणि सगळ्यात लार्जेस्ट जो का आहे तो किंगडम आहे आणि किंगडमच्या अजून वरती जायचं म्हटलं तर डोमेन आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, अ सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इन विच अ लार्ज नंबर ऑफ ट्रेड्स आर कन्सिडर इज. आता हा सुद्धा क्वेश्चन बघा जवळजवळ 3 ते 4 वेळा विचारलेला गेलेला आहे. बघा इथं काय विचारलं आहे, अ सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इन विच लार्ज नंबर ऑफ कॅरेक्टर ट्रेट्स म्हणजेच कॅरेक्टर आर कन्सिडर इज. आता कोणती अशी सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅरेक्टर कन्सिडर केले जातात? तर त्यामध्ये आन्सर आहे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात जास्त कॅरेक्टर कन्सिडर केले जातात, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, इन बेंथम अँड हुकर्स क्लासिफिकेशन वॉट वॉज पोझिशन इन बिटवीन डायकॉट्स अँड मोनोकॉट्स. बघा जो बेंथम आणि हुकर ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम होती तर मोनोकॉट आणि डायकॉटच्या मध्ये त्यांनी काय पोझिशन केलं होतं? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स हे डायकॉट आणि मोनोकॉटच्या मध्ये त्यांनी ठेवले होतं बेंथम आणि हुकरने, जो की क्वेश्चन AFMC 2008 हा विचारला गेला होता. कळलं? त्यानंतर नेक्स्ट वन आहे, बायनॉमियन नोमेनक्लेचर ऑफ लिनियस मीन्स दॅट एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज. बघा नेहमी लक्षात घ्या, बायनॉमियन नोमेनक्लेचर सिस्टीम जी दिलेली आहे लिनियसनी, तर प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्याच्यामध्ये काय असतं? तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, वन सायंटिफिक नेम विथ जेनेरिक अँड अदर विथ स्पेसिफिक. बघा जे काही सायंटिफिक नेम असतं त्यामध्ये एक जेनेरिक नेम असतं आणि दुसरं जे असतं ते स्पेसिफिक नेम असतं. कळलं? म्हणजे हे शब्द लक्षात ठेवा, एक स्पेसिफिक नेम असतं आणि एक जेनेरिक नेम असतं. आता हा क्वेश्चन किती वेळा विचारला गेला आहे बघा, इतका महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हा क्वेश्चन रिपीटसुद्धा होऊ शकतो तुमच्या वेळेस. बरोबर, त्याच्यामुळे व्यवस्थित क्वेश्चन करून घ्या. आता आत्तापर्यंत जे आपण क्वेश्चन घेतले ते सगळे 25 क्वेश्चन जवळजवळ आज आपले झाले, जे की जवळपास सगळे क्वेश्चन असे होते की जे नीट लेवलला, CET लेवलला किंवा अजून दुसऱ्या एक्झाममध्ये विचारले गेले होते. त्याच्यामुळे सगळे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आपण कवर केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे जवळपास बघा, आधीच्या लेक्चरमध्ये आपण 20 MCQ घेतले, नंतरच्या 25 आणि आत्ताच्या 25, म्हणजे जवळपास आपण जे क्वेश्चन घेतले ते 70 क्वेश्चन आपले लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हे खूप झाले MCQ तुम्हाला प्रॅक्टिससाठी. अजून जर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करा आणि सांगा की अजून आपण घेऊ ह्याच्यावरचे क्वेश्चन. पण मला वाटतं एवढे आत्ता बस झाले, आपण नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया. ओके, जर ह्यामध्ये काही डाऊट असेल तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि जर समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.